कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील सरनुबतवाडीमध्ये असलेल्या स्मशानभूमीला निवारा शेडची सुविधा नव्हती. पावसाळ्यात अंत्यविधीसाठी येणाऱ्यांना पावसात भिजत उभं राहावं लागायचं. त्यामुळे या गावच्या सरपंच शुभांगी अडसुळे यांनी ही समस्या आमदार ऋतुराज पाटील यांच्यासमोर मांडली. आमदार पाटील यांनी यामध्ये लक्ष घालून आमदार सतेज पाटील आणि आपल्या स्वखर्चातून सुशोभीकरण, काँक्रीटीकरण, बसण्यासाठी बाकडे आणि निवारा शेड तयार करून दिलं. आज आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते या निवारा शेडचं उद्घाटन करण्यात आलं. सरनोबतवाडीच्या विकासासाठी आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील नेहमीच प्रयत्नशील राहिले असल्याचं सरपंच शुभांगी अडसुळे यांनी सांगितलं. या उद्घाटन प्रसंगी के डी माने, अनिल गजबर, अरुण भोसले, सतीश लाड, किरण अडसूळ, योगीराज अडसूळ, संग्राम गजबर, वैशाली माळी, सागर गजबर, बाळकृष्ण खोत, अक्षय कोरे, आशिष कांबळे, वसंत खांडेकर, दादासो कांचनवाडकर, संतोष शिंदे, बंडू खोत आणि ग्रामसेविका दीपिका यादव यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.